पीएफआयवर देशभरात 5 वर्षांची बंदी. कारवाईचं मुख्यमंत्र्यांकडनं स्वागत, तर पीएफआय प्रमाणे आरएसएसवरही बंदी घाला. काँग्रेस पाठोपाठ लालू यादवांची ही मागणी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत अशोक चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट. 2014 मध्येच शिवसेनेचा काँग्रेसकडे सत्ता स्थापनेचा प्रस्ताव. भेटायला आलेल्या शिवसेना शिष्टमंडळात एकनाथ शिंदेही असल्याचा दावा. रश्मी ठाकरे उद्या शिंदेंच्या बालेकिल्ल्यात, संध्याकाळी दिघेंच्या देवीचं घेणार दर्शन. ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने येण्याची शक्यता. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज, सूत्रांची माहिती. वाचाळवीर मंत्री आमदारांची मुख्यमंत्र्यांकडून कान उघडणी. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा लवकरच कायापालट. रेल्वेच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. सीएसएमटी नवी दिल्ली अहमदाबाद रेल्वे स्टेशन विकासासाठी 10,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित. मुंबईतील क्लस्टर डेव्हलपमेंट योजना म्हाडामार्फत राबवणार. बंद पडलेल्या एसआरए प्रकल्पांचाही म्हाडामार्फत विकास. उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा, धारावी पुनर्विकासासाठी आठवडाभरात निविदा. आणि भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचं उद्घाटन. उषा मंगेशकर आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना मंगेशकर पुरस्कार प्रदान. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे